ऐंशी तासात महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप भाजपचं सरकार कोसळलं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर बहुमत नसल्याचं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता आपला राजीनामा दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस आपला राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमच्याकडे बहुमत नसल्याने राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यावेळेस म्हणालेत की अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळसुद्धा बहुमत उरलेलं नाही त्यामुळे मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे राज्यात भाजप चांगल्या पद्धतीनं विरोधी पक्षाचं काम करेल असंही ते म्हणाले तर फडणवीस म्हणाले की जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीच ठरलं नव्हतं शिवसेनेने आकडे बघून बार्गेनिंग सुरू केलं जे लोक मातोश्रीवरून बाहेर पडत नव्हते ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच होता असंही फडणवीस म्हणाले